हजूर मतदार नोंदणीला सुरुवात झाली आहे, कसं अभियान असणार आहे? सुरुवात पुण्यातून होती का? पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये नोंदणी ही जवळजवळ गेले वर्षभर सुरू आहे. एव्हाना 384,000 नोंदणी झाली पण आहे. ही नोंदणी वाढायला पाहिजे का? तर पुणे पदवीधर मतदारसंघाच्या 5 जिल्ह्यामध्ये 30,00,000 पदवीधर राहतात. झाली की ती 384,000. भारतीय जनता पक्षाने निर्णय केला असा आपला प्रयत्न आहे. कारण ह्या मतदारसंघामधला ग्रॅज्युएट हा ग्रॅज्युएट असून पुरत नाही, त्याने जो फॉर्म भरला नाही तो मतदार नसतो. पदवीधरासाठी उमेदवार कोण असू शकतो आणि त्याची रस्सी कसा आता सुरू झाली? नाही, आमच्याकडे एक बरं आहे की संघटनाच ठरवेल तो उमेदवार असतो. मार्चमध्ये साधारणतः ही निवडणूक जाईल असा माझा अंदाज आहे. आतापासून ठरवण्यात काही पॉईंट नाही. शेवटी नोंदणी नीट झाली तर कोणालाही उभं केलं तर तो विजय होईल. परंतु आतापासून ते नाव ठरवण्याची घाई आम्ही काही करणार. ऊस दरवाढी संदर्भात नाव येत आहे, मेधा कुलकर्णी पुनर्वसन होणार का या विधान परिषदेद्वारे? प्रदेशाची आमची कोर कमिटी आहे, अशा बारीक बारीक विषयांचं म्हणजे प्रत्येक बारीक विषयाचं निर्णय म्हणजे असं नाही करत की तुम्ही दोन जण बघा. आम्ही सगळे 10-12 जण बसून लहान मोठे सगळ्या गोष्टींचा निर्णय करत असतो. आम्ही निर्णय करू. ऊस दरवाढी संदर्भात बैठका ज्या आहेत त्या फिसकटल्यात. कोल्हापूरमध्ये ऊस दर आंदोलन पेटलं आहे, काय सांगणार? असं आहे की या सरकारला कुठलीही गोष्ट ॲडव्हान्समध्ये व्हिज्युअलाइज करणं जमतच नाही. म्हणजे साधारणतः 15 ऑक्टोंबरपासून समजा गाळप सुरू होणार असेल तर हे केव्हा तरी 15 सप्टेंबरला सुरू करायला लागतं चर्चा. म्हणजे मग 15 ऑक्टोंबरपासून तर गाळप नीट सुरू होतं. यावेळेला उसाचं उत्पादन विक्रमी आलेलं आहे. जर गाळप वेळेत सुरू नाही झालं तर सगळा ऊस गाळला जाणार नाही. आणि कायदा असा सांगतो की जो ऊस गाळपाला गेला नाही त्याचे पैसे सरकारला द्यावे. ते माहिती आहे का सरकारला? आणि त्यामुळे काहीच तयारी नाही. आणि आता गाळप सुरू झाल्यानंतर सगळ्या संघटना उतरल्या. आता ह्याच्यामध्ये FRP देणं हे कंपल्शनच आहे. मग कशावर आंदोलन आहे? तर प्रमुख्याने FRPचे तुकडे करू लागले. एक रकमी आम्हाला FRP द्या. त्याचाही कायदा असा आहे की 14 दिवसाच्या आत FRP दिली नाही तर ती व्याजासहित द्यावी. या सगळ्या कायद्याची कठोर अंमलबजावणी करू असं सरकारने म्हणायला पाहिजे. आणि काही ठिकाणी FRP पेक्षासुद्धा जास्त रक्कम देता येऊ शकते, कारण उसाचा उतारा जास्त असतो. त्या ठिकाणी स्वाभाविकपणे शेतकरी अशी डिमांड करतो की FRP तर तुम्ही द्यालच कायद्याने, पण तुम्ही 100-200 रुपये जास्त द्या. बसून निर्णय करावे लागतात. आमच्या काळात 5 वर्षामध्ये इतकं बसून आम्ही उत्तम प्लॅनिंग करायचो की एकाही वर्षी कुठल्याही शेतकरी संघटनेला आंदोलन करावं लागलं नाही. दादा, बेळगावचा एक विषय आहे. बेळगाव प्रश्न परत सूर्यचंद्र आहे, तोपर्यंत बेळगाव कर्नाटक आहे ते महाराष्ट्रात येणार नाही असं सौदी उपमुख्यमंत्री म्हणलेत. आणि अशन मुश्रूफ म्हणलेत की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद त्यांचं संपेपर्यंतच बेळगाव महाराष्ट्रात आलेलं असेल. असं आहे की बेळगाव सहित 800 गावं अशी आहेत की जी महाराष्ट्रामध्ये आली पाहिजे. आणि भारतीय जनता पार्टीची ही भूमिका आहे की ही महाराष्ट्रातली गावं महाराष्ट्रामध्ये आली पाहिजेत. जसं ज्या ठिकाणी कन्नड भाषिक जास्त आहे ती गावं स्वाभाविकपणे कर्नाटकात गेली, ह्या 800 गावांमध्ये मराठी भाषिक मोठ्या प्रमाणात आहे. आणि इतक्या वर्षानंतरसुद्धा म्हणजे 1960 साली समजा हे झालं, इतक्या वर्षानंतरसुद्धा त्या मराठी भाषिकाची अपेक्षा अशी आहे की आम्हाला महाराष्ट्रात यायचं. ही गावं महाराष्ट्राला मिळाली. काल संजय राऊत पुण्यामध्ये त्यांचा वार्तालाप झाला, त्याच्यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात जाणार आहेत आणि भेटेल अशी शुभेच्छा देखील दिली. दादा, आता जगामध्ये 182 देश आहेत, त्यांचे राष्ट्रप्रमुख सुद्धा संजय राऊतच ठरवले. एक असं व्यक्तिमत्व निर्माण झालं की त्यांना जगातल्या भारतातल्या नाही महाराष्ट्रातील सगळ्या विषयांवर मत आहे. ते इतके मोठे आहेत की मी त्यांचं काय बोलावं.